दरम्यान शिवसेनेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून शरद पवार, अजित पवार आणि संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. सेनेची जाहिरात वृत्तपत्रांसाठी फायदेशीर आहे अशी खोचक प्रतिक्रिया पवारांनी दिली, तर एक अज्ञात व्यक्ती कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च कसे करते याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. राऊतांनी सुद्धा शिंदे आणि फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय. फडणवीस यांच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय जास्त कोण, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, जाहिरातबाजी झाली, खूप वाद झाला, याच्याकडे कसं बघताय आपण? आम्ही त्याच्यात बघतो की म्हणजे फ्रीज मीडियाच्या दृष्टीनं ही त्यांची जाहिरातबाजी ही फायदेमंद आहे एवढं बघतो. पहिल्या पानावर फुलपेज जाहिरातीला काही कोट रुपये लागतात. आता आम्ही विचारतो, अरे ही जाहिरात दिली कुणी? म्हणतात अदृश्यादी दिली. अरे काय अदृश्यादी? त्याचं नाव सांगा, ती पक्षाची जाहिरात आहे. अरे राज्यकर्ते तुम्ही काम करताय, तुमची जाहिरात जाताना तुम्ही पाहत नाही जाहिरात कशी आहे, काय आहे, काय वाटेल तशा प्रकारच्या तुम्ही जाहिराती करताय. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यांची नावं घेऊन सरकार स्थापन केलं त्यांनाही तुम्ही विसरून जाताय. आणि आम्ही सांगितलं, तुम्ही विचारलं बाळासाहेब ठाकरेंना, आनंद घ्यांना, की दुसऱ्या दिवशी त्यांचेही फोटो येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे जे प्रवक्ते आहेत, मी देवेंद्र फडणवीस यांचे प्रवक्ते म्हणतो, भाजपचे प्रवक्ते म्हणत नाही. खासदार अनिल बोंडे, त्यांनी त्यांना बेडकाची उपमा दिली आहे, बेडकानं हत्तीशी तुलना करू नये, बरोबर ना? मग हा फेविकॉल का जोड आहे समजायचा का? आणि काल पालघरच्या व्यासपीठावर जर दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातला जर आपण मधुर संवाद पाहिला असेल, तर ते एकमेकाकडे पाहायला तयार नाहीत. कसला फेविकॉल का जोड आहे? एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.